महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीचं उत्पादन कुठे घेतलं जातं असा प्रश्न जर कोणी विचारला तर अगदी सहज महाबळेश्वर असं उत्तर तोंडी येतं. परंतु स्ट्रॉबेरी मधली महाबळेश्वरची ही मक्तेदारी मोडून काढली आहे ती रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीनं कोकण कृषी विद्यापीठाच्या मदतीनं. तेव्हाच दापोलीत स्ट्रॉबेरीची रसरशीत पिकं शेतात डोलू लागली आहेत. आम्ही आमच्या विभागामार्फत स्ट्रॉबेरी हे जे पीक जे आहे की जे सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी थंड हवेचे ठिकाण आहे उदाहरणार्थ महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे, कुलू मनाली आहे किंवा अशा या ठिकाणी किंवा परदेशामध्ये ज्या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी त्या ठिकाणी याचं लागवड केली जाते. मुळात हे पीक म्हणजे कॅलिफोर्निया आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी होतं आणि हे महाबळेश्वरला फार पूर्वीपासून याचं लागवड होत होती. स्ट्रॉबेरी दापोलीमध्ये येऊ शकते याच्याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात शंका होते आणि म्हणून आपण स्ट्रॉबेरी ही दापोलीमध्ये येईलच अशी खात्री बाळगून आपण याची लागवड केलेली आहे. कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिंचन आणि निसरा विभागानं प्रायोगिक तत्वावर ही शेती केली आणि भरघोस उत्पादन मिळू शकतं हे सिद्ध करून दाखवलं. इथे पिकलेल्या स्ट्रॉबेरीची कीर्ती दूर दूर पर्यंत पोहोचली आहे. कोकणातले शेतकरी या पिकांची माहिती घेण्यासाठी विद्यापीठाला भेटी देत आहेत. या विद्यापीठांतर्गत आणखी कोणकोणते वेगळे प्रयोग झालेत ते ऐकूयात या विद्यार्थ्यांकडून. माझा प्रोजेक्ट भोपळी मिरची, हिरवी भोपळी मिरची ओपन फील्ड मध्ये घेतलेली आहे. जनरली कोकण रिजन मध्ये कोणी ओपन फील्ड मध्ये ट्राय केलेलं नाही आतापर्यंत. तर माझ्या प्रोजेक्टचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की ओपन फील्ड मध्ये हिरव्या रुबी मिरचीला किती पाण्याची मात्रा लागते, त्याच्यावरती फर्टिलायझर्सचा कसा उपयोग होतो, दर दिवशी जी इरिगेशन लेवल दिली जाते त्याचा काय त्याच्यावरती इफेक्ट होतो, ते माझ्या प्रोजेक्टचं मुख्य उद्दिष्ट आहे. स्ट्रॉबेरी लागवड करताना आपण जर आपण दोन झाडांमधील अंतर 30x30 cm ठेवतो, या हिशोबानं जर आपण हिशोब केला तर प्रति हेक्टरी स्ट्रॉबेरीचे जवळजवळ 55,000 रुपये बसतात आणि त्यासाठी लागणारं ठिबक सिंचन, त्यासाठी लागणारे बेड्स आणि मजूर हा सर्व खर्च जर एकत्रित केला तर 1 हेक्टर स्ट्रॉबेरी लागवडीसाठी आपल्याला 7-7 लाख रुपये खर्च येतो. स्ट्रॉबेरीचा बेनिफिट कॉस्ट जो आम्ही आतापर्यंत लाभ खर्च गुणोत्तर जे काढलेलं आहे ते 2.99 आहे. स्ट्रॉबेरीच्या या यशस्वी प्रयोगामुळे स्थानिक तरुणांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. विशेष म्हणजे तरुणांचं रोजगारासाठीचं स्थलांतरण थांबलेलं आहे. इतरत्र रोजगार शोधण्यापेक्षा इथेच राहून स्ट्रॉबेरीची शेती करण्याकडे तरुणांचा कल आता वाढतोय. मुश्ताक खान, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.